नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण नीट एक्झाम 2022 जे अपकमिंग जुलैमध्ये 17 जुलैला जी तुमची एक्झाम होणार आहे याबद्दलचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स जे असणार आहेत आत्तापासून ते तुमच्या ॲडमिशनपर्यंतचे हे सर्व अपडेट्स मी तुम्हाला आपल्या या व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स चॅनलद्वारे तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अगदी काळजीपूर्वक सर्व व्हिडिओज पाहिजे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या या व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. महत्त्वाच्या दोन पॉईंट्सबद्दल मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की जे नीट ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिलअप केलेले होते तर यामध्ये काही विद्यार्थ्यांचे करेक्शन्स आहेत. मग आता बरेचशा विद्यार्थी आणि पालक करेक्शन केव्हा येतील याची वाट पाहत होते तर अशा विद्यार्थ्यांना व पालकांना मी सांगू इच्छितो की आता करेक्शन ही विंडो आलेली आहे आणि या करेक्शन विंडो एक्झॅक्टली केव्हापासून केव्हापर्यंत आहेत, त्याचप्रमाणे त्यामध्ये एक्झॅक्टली काय करेक्शन करता येऊ शकतात आणि काही विद्यार्थ्यांचे लागलीच फोन येत आहेत की सर याच्यासाठी काही फीस लागेल का करेक्शनसाठी, ह्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा ट्रेंडिंग विषय सध्या सुरू आहे की नीट एक्झाम जी 17 जुलैला होणार आहे तर ती एक्झाम पोस्टपोन झाली आहे का किंवा होणार आहे का याबद्दल देखील मी व्हिडिओच्या शेवटी आधी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया की जे तुम्हाला करेक्शन विंडो आहे तर ऑफिशियल नोटीस आज आलेली आहे. दुपारी एक ट्विट आलेलं होतं की याच्यामध्ये लवकरच न्यूज येईल आणि आता एक अर्धा ते हार्डली एक तास झाला असेल नोटीस जनरेट झालेली आहे, करेक्शनसाठी विंडो ओपन झालेली आहे. तर याची महत्त्वाची तारीख काय आहे तर करेक्शन आपल्याला 24 मे ते 27 मेच्या रात्री 9 वाजेपर्यंत आपल्याला करेक्शन करता येणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता या करेक्शनमध्ये काय आहे तर विद्यार्थी सर्व प्रकारचे करेक्शन करू शकतात. फक्त महत्त्वाचं त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट्स आर अलाउड टू चेंज ऑल द फील्ड्स, सर्व फील्डमध्ये चेंजेस करता येणार आहेत. फक्त कोणकोणत्या चेंजेस करता येणार नाही तर मोबाईल नंबर जो विद्यार्थ्यांनी प्रोव्हाइड केला आहे त्याच्यामध्ये चेंज करता येणार नाही आहे, ईमेल ॲड्रेस, त्यानंतर परमनंट ॲड्रेस, करस्पॉन्डंट ॲड्रेस अँड नॅशनॅलिटी, हे 5च फील्ड आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना करेक्शन करता येणार नाही. म्हणजे तुमचं विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर, तुम्ही दिलेला ईमेल ॲड्रेस, त्यानंतर तुमचा राहायचा जो पत्ता दिलेला आहे करस्पॉन्डंट ॲड्रेस किंवा परमनंट ॲड्रेस, ते देखील चेंज करता येणार नाही. आणि शेवटची गोष्ट काय आहे, नॅशनॅलिटी, म्हणजे जे विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थी इंडियन केलेलंच आहे त्यामध्ये याच्यात चेंजेस करता येणार नाही आहेत. बाकी सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला चेंजेस करता येणार आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. इन्क्लुडिंग चेंजेस कशात, म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, फोटो असेल, सिग्नेचर असेल किंवा थंबप्रिंट्स असेल, अशा सर्व गोष्टीमध्ये चेंजेस करता येणार आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, साधारणतः 30 ते 32 असे विद्यार्थी आहेत जे आपल्याकडे व्हायब्रंटमध्ये कॉन्टॅक्ट केला त्यांनी की त्यांनी कुठेतरी फॉर्म भरला आहे आणि त्यांचं फक्त एकच फिंगरप्रिंट अपलोड केलेला आहे. आता त्या कन्सल्टन्सीमध्ये किती फॉर्म भरले असतील आय डोंट नो, तर अशा विद्यार्थ्यांचे हे करेक्शन म्हणजे 10 बोटाचे फिंगरप्रिंट्स यावर्षी आहे. गेल्या वर्षी फक्त एकच होतं, लेफ्ट हँड थंब होतं इम्प्रेशन, परंतु यावर्षी 10 बोटाचे फिंगरप्रिंट्स आपल्याला अपलोड करायचे होते. तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हे करेक्शन करायचे आहेत. त्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, करेक्शन हे एकदाच करता येतात. आता हा शेवटचा चान्स आहे आणि माहितीच तर असं सांगण्यात आलेलं आहे की ही करेक्शन विंडो पुन्हा एक्सटेंड करता येणार नाही आहे किंवा ते नंतर तुम्हाला डेट देता येणार दिली जाणार नाही आहे. फक्त 24 पासून 27 तारखेपर्यंतच हे करेक्शन करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक, शेवटचा चान्स आहे, अगदी काळजीपूर्वक हे करेक्शन करून घ्यायचे आहेत. करेक्शन करताना जर काही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही व्हायब्रंटला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. सर्व विद्यार्थ्यांचे अगदी काळजीपूर्वक सर्व करेक्शन्स करून दिले असतील, आयदर तुम्ही फॉर्म इथे भरला असेल किंवा नसेल, अशा सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही करेक्शन करून देणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना काही शंका येत असेल अशा विद्यार्थ्यांनी व्हायब्रंटला संपर्क साधायचा आहे. आता महत्त्वाची काय फीस बाबत, तर फीसमध्ये काय असणार आहे तुम्हाला सांगतो. त्यांनी आता नोटीसमध्ये दिलेले आहे, तुम्ही नोटीस काळजीपूर्वक वाचा. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर कॅटेगरी जर चेंज करायची असेल, म्हणजे सपोज आता प्रत्येक कॅटेगरीनुसार फीस वेगळी होती, SC ST OBC ओपन कॅटेगरी, त्यात EWS ह्या सर्वांसाठी फीस वेगवेगळी होती. तर आता जर तुम्ही कॅटेगरी चेंज करणार असाल, चुकून जर एखाद्या विद्यार्थ्याची चुकून OBC केली असेल परंतु तो ओपन कॅटेगरीमधला विद्यार्थी असेल, अशा विद्यार्थ्यांनी जर कॅटेगरी चेंज केली तर त्याला त्या कॅटेगरीनुसार फी ॲप्लिकेबल होईल, बरोबर आहे. त्याच्यामुळे जर तसं करेक्शन असेल नक्कीच तुम्हाला फी पे करावी लागेल. अदरवाईज तुमचा फक्त फोटो चुकला असेल किंवा थंबमध्ये काहीतरी इम्प्रेशन्समध्ये चूक झालेली आहे किंवा बाकीचं काही चेंजेस असतील तर अशा चेंजेसला कोणतीही फीस ऑनलाईन पेमेंट करण्याची गरज नाही आहे, हे विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यायचं आहे. फक्त कॅटेगरी ह्या फील्डमध्ये जर असेल काही तर तुम्ही ते चेंजेस करू शकता.
आता सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर नीट एग्जाम पोस्टपोन झालेली आहे का? सध्याचा जो ट्रेंडिंग विषय आहे, जो ट्विटरवर देखील सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, अजून असे काही ऑफिशियल नोटीस आलेली नाहीये एनटीए कडून की नीटची एग्जाम पोस्टपोन झालेल्याबद्दल. सर्व ठिकाणी एकच आहे गोष्ट की पोस्टपोन झाली आहे, परंतु अशी ऑफिशियल नोटीस नाहीये. सध्या तरी 17 जुलै ही एक्झाम डेट दिलेली आहे, करेक्शनची विंडो आता आलेली आहे. जर असं काही ऑफिशियल आलं की नीटची एक्झाम पोस्टपोन होणार झाली आहे, तर ते नक्कीच तुम्हाला वायब्रंट कडून ऑफिशियल नोटीस आल्यानंतर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता 17 जुलैलाच आपली एक्झाम आहे असं कन्सिडर करूनच त्या पद्धतीने पुढचे पावलं टाकायचे आहेत मित्रांनो. आता करेक्शनच्या रिलेटेड जर काही शंका असेल तर नक्कीच आजपासून ते 27 तारखेपर्यंत केव्हाही तुम्ही वायब्रंटला कॉल करू शकता आणि आमची मदत घेऊ शकता मित्रांनो. थँक्यू सो मच.